बारामती तालुक्यात कन्हेरी परिसरामध्ये अज्ञात वन्य प्राण्याने जनावर आणि माणसांवर हल्ला करत चावे घेण्याचा प्रकार घडत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बारामती तालुक्यातील कन्हेरी गावानजीक एका अज्ञात वन्य प्राण्यानं जनावर आणि माणसांवर हल्ला करत चावा घेतलाय. दरम्यान वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम परिसरात दाखल झाली आहे. याचवेळी कन्हेरी भागात वन विभागाच्या रेस्क्यू टीमला एका उसाच्या फडात बिबट्यासारखी दिसणारी 3 पिल्लं सापडली. ही बातमी वाऱ्यासारखी कन्हेरी परिसरात पसरली. बिबट्याची पिल्लं पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली, मात्र ती बिबट्याची पिल्ले नसून रान मांजरं असल्याचं स्पष्ट झालं. रात्री अचानक 1:30-2 आसपास जनावरावरती गायनवरती हल्ला केला. साधा कदाचित तो बिबट्या की आपलं रस किंवा लांडगा असू शकतो. आणि 2-3 गायांना चावा घेतलेला आहे आणि माझ्याही हाताला चावा घेतलेला आहे. हातात जर्किन असल्यामुळे ती जर्किन फाटलं आहे, त्यामुळे हाताला जखम कमी झाली, त्यामुळे हात वाचला आहे. आणि पाठीमागं काय झालं? पाठीमागं आमच्या मंदिर आहे, ते चावलं होतं. एक बिबट्या उसातून आला, त्यांच्या कळपातले 25-30 किलोचं बकरं उचलून असं चारीच्या पलीकडे 15-20 फुटावरती लांब नेलं. तर ह्यांच्या निदर्शनास आले, हे ओरडले. ओरडल्यानंतर ह्यांनी ते सोडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ते सोडून उसात पळून गेला. त्यानंतर आम्ही वन खात्याला कळवलं. वन खात्याची बरेच लोक रात्री उशिरा येऊन त्यांनी गस्त घातली शेतात, ट्रॅप कॅमेरा वगैरे लावून त्यांनी सहकार्य केलं. तिथं सरपंच वगैरे गावातली पुढारी सगळे उपस्थित होते. बारामती तालुक्यातील काटेवाडी कन्हेरी ढेकळवाडी परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. त्यातच जिरायती भागात वन्य प्राण्यांची दहशत पाहायला मिळते. रविवारी रात्री या वन्य प्राण्यानं कारवागज मधील लष्कर वस्तीवरील 6 जनावरांना चावा घेतलाय. तसंच सोमनाथ गावडे आणि सर्जेराव नाळे यांना देखील चावा घेतलाय. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं दिसून येत आहे. वन विभागाच्या अधिकारी आणि रेस्क्यू टीमनं या प्राण्यांच्या ठशांवरून हा हल्ला लांडग्याने केला असल्याचं सांगितलंय. आज रोजी मोजे कारवागज या ठिकाणी तरस आल्याची बातमी आम्हाला कर्मचाऱ्यांना कळाली. त्यावरून आम्ही घटनास्थळी गेलो असता त्या ठिकाणी 6 जनावरांवर त्या तरस नसून लांडग्याने हल्ला केल्याचे दिसून आले. म्हणजे हल्ला म्हणजे ठार मारलेले नाही, परंतु त्यांना दात लागलेले आहेत, काही ठिकाणी नाक्यावर कळलेले आहेत असे दिसून आले. त्यावर आम्ही तसेच सोमनाथ गावडे व सर्जेराव नाळे या दोन व्यक्तींना चावा घेतल्याचे दिसून आले. त्यावर आम्ही उपाययोजना त्यांना बाबा जे काही डॉक्टर उपचार होईल ते उपचार आमचे वन विभाग देण्यास तयार आहे. ह्याच्यावर काय करणार? कशावर? लांडगा किंवा काही जे आहे ते वन्य पशुवर नाही करता येत. त्याचा लांडग्याचा दर्शाचा काही बंदोबस्त करता येत नाही. आपल्याला त्यांचा आदिवासच आहे या ठिकाणी.